निराधार उद्योगांना उदरनिर्वाहाचा सहाय्य व्हावा म्हणून संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत महिन्याला आर्थिक सहाय्य पुरवले जाते. कर्ता व्यक्ती घरात नसल्यामुळे आपल्या खाण्यापिण्याचे प्रश्न उद्भवू नये यासाठी संजय गांधी निराधार योजना ही एक मोठा आधार आहे. परंतु वडाळगाव येथील 10 निराधार व्यक्ती गेल्या 3 वर्षापासून कार्यालयात चक्र मारित आहेत. मी आज 2-4 टाइम यायच्याकडे कागदाची प्रकरण टाकलं तर माझं दिलंच नाही या लोकांना. किती दिवस म्हणायला लागले का बाद आहे बाद आहे. म्हणजे पहिल्यांदा टाकलं तर म्हणे वय नाही तेवढं, दुसऱ्यांदा केलं तर म्हणले का अजूनही वयात बसत नाही, तिसऱ्यांदा वयाचा दाखला घेऊन गेले मी द्यायच्या जवळ तरी मी अजून पगार चालू नाही केलेली या लोकांना. पेपर पूर्ण केले का तुम्ही? पूर्ण आहे तर वयाच्या दाखल्यापासून आहे माझ्याजवळ सगळं. बीपीएलचा नंबर, वयाचा दाखला, पॅन कार्ड, लाईट बिल. मी एकटीच आहे, माझ्या घरात कोणी नाही. जर दुखणं सुखणं आलं तर मला होत नाही काही कामधंदा. तर मी काय केलं तर तुम्ही पर करण्याचे काय काम भरले? हा ते पगारचे भरले होते, आता 2 वर्ष झाले तर ते म्हणले रद्द झाले. तर आता डबल फॉर्म भरा म्हणले तेव्हा तुमची पगार चालू होईल. मग आता कुठून आणायचे 2-2 हजार रुपये भरायला? पैसे मागितले होते का? मग दर टायमाला पैसे मागते. तर किती पैसे भरले? पहिल्या टायमाला 500 रुपये दिले ते मागून, मग असे 100-150 चालूच आहेत. कोणाला त्या लोकाला द्यावं लागलं? नाही, मोऱ्याला, गंजेमाळाच्या मोऱ्या. ते करून देऊ लागलं का? हा. जर नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांनी या विषयाकडे लक्ष घातलं तर ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचेल. मी आपणा सर्वांस अपील करते की नाशिक जिल्हा कलेक्टर साहेब यांना फोन करून संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत वडाळगाव येथील लोकांना लाभ मिळावा यासाठी मागणी करावी. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया खोडवे नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.